मुंबई महानगरपालिकेनं मॉन्सून पूर्व तयारी पूर्ण केलेली आहे. मुंबईमध्ये नालेसफाई 100% झाली असा दावा महापालिकेकडून करण्यात येतोय. गेल्या वर्षी ज्या सखल भागात पाणी साचलं होतं तिथं भौगोलिक परिस्थितीनुसार पालिकेची तयारी सुरू झालेली आहे. मुंबईतील सखल भागाचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे यांनी. मुंबई महानगरपालिकेद्वारे मान्सून पूर्व तयारीसाठी जय्यत प्रयत्न करण्यात आलेले आहेत. सध्या मी मिलन सवे या परिसरात आहे. मुंबईची काही ठिकाणं जिथं कायमच पाणी भरलेलं असतं ज्याच्यामुळे मुंबईची तुंबापुरी होते अशा सगळ्याच भागांमध्ये यंदा महानगरपालिकेनं विशेष लक्ष दिलेलं आहे. मिलन सवेच्या इथे या अशा पद्धतीच्या जाळ्या बसवण्यात आलेल्या आहेत आणि इथे जे काही पाणी साचेल पावसाच्या काळामध्ये ते थेट मोठ्या गटाराला जाऊन मिळणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण गटारामध्ये हे पाणी जेव्हा जाईल तेव्हा एकूणच पाणी साचणार नाही असा दावा केला जातो. सोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आपण जर बघितलं तर अशा पद्धतीचे 4 पाणी उपसा करण्यासाठी जे पंप बसवण्यात आलेले आहेत हे पंप पाण्याचा निचरा पटकन करण्यासाठी मदत करतील. सोबतच या संपूर्ण परिसरामध्ये जर आपण बघितलं तर ही जी भिंत आपल्याला दिसते आहे या भिंतीची उंची वाढवण्यात आलेली आहे. साधारणपणे मुंबईमध्ये जर आपण बघितलं ज्या काळात भरती असते आणि मोठ्या प्रमाणात पाऊस होत असतो तेव्हा अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होणं कठीण होऊन बसतं. तर याच समस्येवरती उपाय म्हणून मिलन सबवेमध्ये गेले काही महिने अशा पद्धतीचं काम सुरू होतं. नालेसफाई मुंबईमध्ये 100% झाल्याचं पालिकेकडनं म्हटलं जात आहे. परंतु आता खरी महत्त्वाची गोष्ट हीच आहे की मुंबईमध्ये यंदा पाणी तुंबतं का आणि जे काही पर्यायी व्यवस्था महानगरपालिकेकडनं करण्यात आलेली आहे ती किती यशस्वी ठरते. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सुस्मिता होदाणे पाटील, न्यूज 18, लोकमत, मुंबई. महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये पाऊस म्हणजेच मान्सून येऊन धडकेल आणि तोपर्यंत महत्त्वाची जी शहरं आहेत मुंबई तर आहेच पण त्याचबरोबर महत्त्वाची जी शहरं आहेत तिथे सखल भागात पाणी साचणार नाही यावर्षी अशी आपण अपेक्षा करूया. बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. जाताना आठवण मात्र करून देतो लॉकडाऊनचा काळ आहे, अनलॉक हळूहळू होत आहे पण कोरोना अजून गेलेला नाही, त्यामुळे मास्क वापरा, सतत स्वतःचे हात सॅनिटाईज करत राहा, हात स्वच्छ धुवत राहा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा. आपण तरी या 3 सूत्री पाळायलाच हव्यात. बुलेटिनमध्ये इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.